आरोग्य क्षेत्रात भरीव काम करत देशातील पहिलं रेडिओलॉजी सेंटर उभारून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या एका महिला उद्योजकीची ही यशोगाथा आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असलेलं आणि आजाराचं अचूक निदान सांगणारं डायग्नोस्टिकचं रिपोर्ट स्वस्तात उपलब्ध करून देणाऱ्या डायग्नोस्टिक सेंटरच्या प्रवासाबद्दल हा त्यांचा खास रिपोर्ट. एक्सरे, सोनोग्राफी, मॅमोग्राफी, सिटी स्कॅन अशा आधुनिक यंत्रणेच्या आधारावर अनेक आजारांचं अचूक निदान सांगणाऱ्या देशातील पहिल्या रेडिओलॉजी सेंटरच्या या आहेत व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी भटेवरा जैन. कृष्णा डायग्नोस्टिक सेंटरतर्फे चालवल्या जाणाऱ्या या रेडिओलॉजी सेंटरमध्ये देशातल्या 6 राज्यातील 1800 गाव खेड्यातल्या हजारो नागरिकांना त्यांच्या अनेक आजारांचं निदान सांगितलं गेलं आहे. खरं तर करोडो रुपयांची भांडवली गुंतवणूक करून पल्लवी आपला उद्योग खाजगी क्षेत्रातही उभारू शकल्या असत्या, मात्र त्यांनी तसं न करता सरकारच्या आरोग्य विभागाशी निगडीत असलेल्या योजनांसाठीच काम करण्याचा निर्णय घेतला. त्याचसोबत शेकडो कुटुंबियांसाठी रोजगार निर्मितीची संधी देखील उपलब्ध करून दिली आहे. एक जो आंतरिक सॅटिस्फॅक्शन भेटतो की आपण काहीतरी चांगलं करतोय, समाजाला प्रत्येक जण काही ना काही देणं लागतं तर आपण पण समाजासाठी काहीतरी फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून आपण योगदान देतोय, ह्याच्यातून रोजगार उत्पन्न खूप होतोय. छोट्या ग्रामीण भागात 10वी 12वी नंतर मुलांना काय करायचं किंवा कुठे जायचं आणि त्यांना शहरात जरी नोकरी करायची म्हटली तर तो एक खर्चाचा खूप मोठा टेन्शन त्यांच्या डोक्यावर असायचा. प्रधानमंत्री कौशल विकास योजनासारख्या ज्या छोट्या छोट्या योजना आहेत त्याच्यातनं त्यांना फ्लेबोटॉमीचे 6 महिन्याचे कोर्सेस आहेत, एक्सरे टेक्निशियनचे कोर्सेस आहेत, ते करता येतात. आणि जेव्हा ते करतात तेव्हा आपण त्यांना जॉब गॅरंटी देतो. तर आज आपण उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी 2000 लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो आहे, आपण राजस्थानसारख्या ठिकाणी जवळजवळ 1000 लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो आहे. आणि हे सगळं जेव्हा आपण करतो आहे तर तेव्हा त्या लोकांच्या चेहऱ्यावर जे आनंद आहेत की ताट मानेनी ते काम करून त्यांच्या त्यांची घरं चालवत आहेत, प्लस त्यांनाही वाटतं की आपण काहीतरी चांगलं करतो आहे, उगाच काम करतोय म्हणून न करता खूप सॅटिस्फॅक्शन आहे हे काम करताना. आजारावरील रिपोर्ट आल्याशिवाय म्हणजे डायग्नोस्टिक केल्याशिवाय डॉक्टर रुग्णांवर उपचार करणं टाळतात, त्यामुळे अनेक वेळा डायग्नोस्टिक सेंटर्सकडून रुग्णांना रिपोर्ट कार्ड देताना 25% फी आकारली जाते आणि आर्थिक पिळवणूकसुद्धा केली जाते. मग आधीच आजाराने मेटाकुटीला आलेला रुग्ण अशा ठिकाणी जगवला जातो आणि आरोग्य क्षेत्रातील अशी लूट थांबवण्यासाठीच कृष्णाच्या माध्यमातून केला जाणारा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य म्हणावा लागेल. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.